आमगाव शहरातील वाहतूक पोलिसांकडून विविध भागांमध्ये वाहनधारकांची तपासणी केली जात आहे यात कागदपत्रे नसलेल्या विना नंबरच्या दुचाकींची तपासणी केली जात आहे वाहन चालकांची तसेच वाहनांची तपासणी होणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक गुन्हे किंवा अपघातासारख्या घटनांना आळा बसण्यास मदत होते यामुळे पोलिसांकडून वारंवार तपासण्या केल्या जातात गेल्या काही दिवसात पोलिसांनी भरधाव वाहने चालवणे विना नंबर प्लेट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणे सुरू केले आहे अनेक तरुण टवाळखोर नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहन तपासणीची विशेष मोहीम सुरू केली आहे काल श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती होती त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे सर्व समाज बांधवांनी शहरातील सर्व कार्यालयांना भेटी देत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांना अभिवादन केले मात्र याच दरम्यान शहरातील पंचायत समिती कार्यालय येथे हे समाज बांधव अभिवादन करण्यासाठी पोहोचले असता त्या ठिकाणी धक्कादायक वास्तव्य समोर आले असून श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या या कार्यालयाला विसर पडल्याचे दिसून आले संताजी महाराज जगनाडे यांच्या फोटोची साधी साफसफाई सुद्धा ठिकाणी केलेली नव्हती तर या प्रकरणी समाज बांधवांनी अधिकाऱ्याला जयंती साजरी करण्याबाबत विचारणा केली असता तेथील अधिकाऱ्यांना या सर्व फोटोंमध्ये श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा फोटो कोणता आहे याची साधी ओळखही नसल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आल्याने सर्व समाज बांधवांचा आक्रोश या ठिकाणी बघावयास मिळाला तर उपस्थित समाज बांधवांनी यावेळी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीला गेलो तर तेथे -ते साधा फोटोसुद्धा खाली काढून ठेवलेला नव्हता ज्यावेळेस आम्ही गेलो त्यांना सांगितलं की साहेब आज आमची संताजी महाराजांची जयंती आहे त्यावेळेस त्यांनी ते फोटो काढला आणि तो फोटो आमच्या समोर व्यवस्थितरित्या साफसूफ केला त्या फोटोची स्वच्छता सुद्धा त्या ठिकाणी केलेली नव्हती ज्यावेळेस आम्ही सभागृहात बाकी फोटो बघितले तर त्या फोटोंनासुद्धा साफ स्वच्छता वगैरे हो आम्हाला काही आलेली नाही तर आमचं शासनाला असं म्हणणं आहे की शासनाचं जे परिपत्रक आहे की ज्यानुसार या महात्म्यांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे तर आमची यांना अशी विनंती आहे की त्यांनी ही जयंतीची साजरी करावी आणि आज त्यांनी ही जयंती का साजरी केली नाही याबद्दल आमच्या समाजाला खुलासा द्यावा अशी मी पत्रकारांसमोर विनंती करतो महाराज यांची जयंती जी आहे ही आपल्याकडे वेळ असा कोणता स्पेसिफिक ठरलेला नाही आहे परंतु समाज बांधव हे आपल्याकडे जवळपास पावणे बारा वाजता आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वेळेवरती ही जयंती साजरी करण्यात आली नाही परंतु सकाळीच खूप लवकर जैन साजरी न केल्याबद्दल मी ऑफिस तर्फे आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर ही सकाळी वेळेतच दहा साडे दहाच्या आसपास साजरी करण्यात येईल मी असं आपलं आणि यापुढे असं कोणतंही कोणत्या प्रशासना होणार नाही हे आपलं आश्वासन देतो, देतो। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वादळी प्रणालीचा प्रभाव वाढत असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे अशा हवामान परिस्थितीमुळे भारतीय हवामान खात्याद्वारे प्राप्त पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात येत्या अकरा तेरा डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनीष यदुलवार यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकातील व फळबागातील आंतरमशागत खत व्यवस्थापन फवारणी आणि ओलीत करणे ही कामे अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करावीत तसे सध्याच्या हवामान परिस्थितीत मिरची पिकात फळे पोखरणाऱ्या अळीचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लेबल क्लेम शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी कोरडे हवामान असताना करावी असे आवाहन त्यांना केले आहे नांदुरा तालुक्यांतील काही गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना आतून त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यातच ऐन थंडीच्या दिवसात रात्री बेरात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत असल्याने होणारा त्रास पाहता यावर तातडीने उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केले आहे नांदुरा तालुक्यातील पिंपरी आढाव बेलुरा पिंपळखुंटा खैरा फुली या परिसरात गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा हा वेळोवेळी खंडित होत आहे त्यातच दिवसा होणाऱ्या लोडशेडिंगमुळे रात्री बेरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना जावे लागते ऐन थंडीच्या दिवसात रात्री शेतावर जाऊन पाणी देण्याची कसरत करण्याबरोबरच रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाही अधिक असतो क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धेत स्थानिक मधुभाऊ सावजी मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या खेळाडूने विभागीय भारोत्तोलन स्पर्धेत वर्चस्व कायम ठेवत अव्वल स्थान प्राप्त केले आहे मलकापूर येथे पार पडलेल्या विभागीय भारोत्तोलन स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटात एकोणनव्वद वजन गटाखालील स्पर्धेत केतन पैठणकरणे प्रथम स्थान पटकावले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच चिखली येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटात पार्थ चोपडे शरणम मुंदडा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत नावलौकिक मिळवलं आहे या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे विभागीय व राज्यस्तरावर नेहमीच आपले वर्चस्व कायम ठेवत क्रीडा क्षेत्रातही मधुभाऊ सावजी इंग्लिश स्कूलने गरुड झेप घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे रेल्वे प्रशासनाकडून शहरातील रेल्वे लाईनला लागून संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे होलारपुरा सरकारी फैल छत्रपती शिवाजी नगर नरोत्तमदास नगर या भागातील रहिवाशांचा लखपती गल्लीतून जाण्यासाठी असलेला मार्ग कायमस्वरूपी बंद होणार आहे परिणामी या भागातील रहिवाशांना उड्डाण पुलावरून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही तर दुसऱ्या बाजूने उड्डाण पुलावरून जाणे शक्य नसल्याने पायदळ जाणाऱ्यांची यामध्ये चांगलीच गोची होणार आहे कारण पायदळ चालणाऱ्याला उड्डाणपुलाचा उपयोग करावायचा झाल्यास त्याला शेकडो पायऱ्यांची चढउतार करावी लागेल जे वृद्ध अपंग गरोदर स्त्री लहान मुले इत्यादींना झेपण्यासारखे नाही त्यामुळे यापूर्वी ज्याप्रमाणे धनगर नगर व ओमनगर या भागातील नागरिकांना शहरात ये जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती तशी अडचण आता होलारपुरा सरकारी फैल छत्रपती शिवाजीनगर ओमनगर नरोत्तमदास नगर या भागातील राहिवासी नागरिकांना होणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मलकापूर तालुक्यातील ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तुरीच्या पिकावर अळी व प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हो पहाटेच्या वेळी धुके पडत आहे परिणामी काही ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत व्ही एन रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन नागपूर व शहीद भगतसिंग मंडळ प्रेस क्लब रक्तदान श्रेष्ठदान रूप शेगाव बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सशस्त्र दलाच्या ध्वज दिनानिमित्त येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरात एकतीस जणांनी रक्तदान केले प्रारंभी शहीद भगतसिंग क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सांगळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचतात पुनर्जन्म होतो त्यामुळेच रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून व्ही एन रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले